मालेगावातील जनतेसाठी अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. सकाळपासून 46 रुग्णांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्यानंतर मालेगावातील जनतेला दिलासादायक बातमी मिळाली होती. परंतु आत्ताच आलेल्या अहवालामध्ये चक्क 5 रुग्ण हे पॉझिटिव्ह असल्याची बातमी मिळत आहे. खूपच धक्कादायक बातमी मालेगाव तालुक्यासाठी म्हणायला लागेल. धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुन्हा एकदा मालेगाव तालुक्याला निराशाजनक बातमी मिळत आहे. अधिक माहितीसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू यांच्यासोबत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश पाटील कॉल लाईन वरून जोडले जात आहेत. बोला सर, पॉझिटिव्ह रुग्णांच्या अहवाला संदर्भात काय अधिक माहिती मिळते? रुग्णालयाचे डॉक्टर योगेश पाटील आपल्या बरोबर कॉल लाईन वर जोडले जात आहेत. डॉक्टर योगेश पाटील सर, आपलं प्रबंध भूमी नाशिक न्यूज मध्ये स्वागत आहे. नमस्कार सर, बोला. डॉक्टर साहेब, काही आपण धुळ्याला परवा काही रिपोर्ट पाठवले होते, 173 परत 30, त्यापैकी काही अहवाल आज आपल्याला सकाळी प्राप्त झाले, 15 निगेटिव्ह आले. बरोबर आहे सर, अतिशय आनंदाची बात आहे. नंतर दुपारी काही 31 तिघांना निगेटिव्ह आले. आता आपल्याला लेटेस्ट रिपोर्ट काय मिळाला डॉक्टर साहेब? आम्हाला काही कळते आता आमच्याकडे 6 जणांचे रिपोर्ट आलेले आहेत. त्याच आम्ही जे इथे लॅबला पाठवले होते, त्याच्यापैकी 6 पैकी 5 जणांचा हा पॉझिटिव्ह आलेला आहे, कोरोना पॉझिटिव्ह अहवाल. ही अतिशय परत एकदा दुर्दैवी बातमी आपल्यासाठी. हो सर, दिवसेंदिवस ही संख्या वाढते आहे. आरोग्य यंत्रणेवरचा ताण तो आहे, नक्कीच वाढतोय तुमच्यावर ताण. हॅलो. हा सर, बोला. हा, 5 रुग्ण पॉझिटिव्ह आले. हो सर, 6 पैकी 5 रुग्ण हे पॉझिटिव्ह अहवाल आलेला आहे त्यांचा, कोरोना पॉझिटिव्ह अहवाल. हो, ही अतिशय धक्कादायक बातमी आहे. डॉक्टर साहेब, त्या 5 पैकी महिला किती आणि पुरुष किती सांगता येईल का? सर, ज्या 5 पैकी 4 महिला आहेत त्यांचं वय साधारणतः 25 ते 50 दरम्यान आहे, आणि एक पुरुष आहे 55 वर्षाचा. बर. डॉक्टर साहेब, मला वाटतं महानगरपालिकेने काही जे सर्च ऑपरेशन केले होते, त्यांनी सर्च करून जे काही रुग्ण पाठवले त्यापैकी हे 6 रुग्ण आहेत का? हो सर, हे महानगरपालिकेतर्फे स्क्रीनिंग ऑपरेशन जे चालू आहे, तसेच THO मार्फत ग्रामीण भागात जे सर्च ऑपरेशन चालू आहे, स्क्रीनिंग करतायत लोकांची, रुग्ण कोणाला तापाचे लक्षण बरे असतील त्यांनी रेकॉर्ड केलेल्या रुग्णांपैकीच हे रुग्ण आहेत. बरोबर. मग डॉक्टर साहेब, यात थोडस मला असं वाटतं एखादी महत्वाची व्यक्ती आहे का याच्यात? सर, त्याबाबत मी जास्त काही माहिती आपण देऊ शकत नाही सर, येणाऱ्या 2-3 दिवसात आपण त्याबाबत कळेल. ठीक. डॉक्टर साहेब, खूप खूप धन्यवाद. अतिशय महत्वाचा विषय हा की 5 रुग्ण आता म्हणजे रुग्णांची संख्या आपली 32 वरून 5 37 पर्यंत जाऊन ठेपली आहे. ही चिंताजनक बाब आहे मालेगावसाठी. पुन्हा खूपच चिंताजनक बाब आहे मालेगावच्या दृष्टिकोनातून. आणि आपले लोकप्रतिनिधी वारंवार आव्हान करत आहेत, आरोग्य खातं आमचं वारंवार आव्हान करत आहे, तरीही लोकांच्या अजूनही मालेगाव जनतेच्या लक्षात येत नाही आहे की ही खूप चिंताजनक बाब आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढणं ही मालेगावच्या जनतेसाठी अतिशय वाईट बाब आहे. नक्कीच. डॉक्टर साहेब, आपलं आपण वारंवार करतोय, तुम्ही करताय, आम्ही करतोय, सगळे करताय, पण लोकांच्या लक्षातच येत नाहीये, ही नक्कीच चिंताजनक बाब आहे. ठीक आहे डॉक्टर साहेब, आपण आमच्याशी बोललो, आपला अमूल्य वेळ आपण दिला, आपले खूप खूप धन्यवाद. आम्ही आपले प्रबंध मुवी नाशिक न्यूज करतो, आपल्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो डॉक्टर साहेब. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर साहेब. धन्यवाद. आताच आपण बघितलं की डॉक्टर योगेश पाटील आपल्याशी कॉललाईन वरून जोडलेले होते. अतिशय गंभीर आणि धक्कादायक बातमी पुन्हा एकदा मालेगावकरांना मिळते. आज 6 रुग्णांचे जे धुळ्याला पाठवलेले जे काही रिपोर्ट होते त्यापैकी 6 परत बाकी आले. त्यापैकी 5 रुग्ण पॉझिटिव्ह आहे, त्यापैकी 4 महिला असून 1 पुरुष आहे. आणि आता ही अतिशय धक्कादायक बातमी आहे. यामुळे मालेगावातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही आता 37 वर जाऊन बसलो असून ही अतिशय चिंताजनक बाब मालेगावकरांसाठी आहे. वारंवार शासन प्रशासन अधिकारी पोलीस प्रशासन लोकप्रतिनिधी ओरडून सांगतायत, कळकळ करून सांगतायत, पण अजूनही मालेगावकरांचे डोळे तसे उघडत नाही, बघत नाही. अजून पण काय चाललंय? 37 ही संख्या हळूहळू कशी वाढत चालली अतिशय धक्कादायक आहे. अत्यंत तरी लोकांनी यातून सावधानता बाळगायला पाहिजे, नक्कीच आहे. आम्ही आपल्याला कबूल केल्याप्रमाणे अपडेट देतोय, ती अपडेट आता दिली आहे, परत पुढची अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. मी हरीश मारू, प्रबंध भूमी, नाशिक न्यूज.
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. मालेगावातील जनतेने आता तरी सतर्क व्हा, बाहेर निघू नका, स्वतःची व परिवाराची काळजी घ्या, हीच कळकळीची विनंती आम्ही करत आहो. अजून काही रिपोर्ट पेंडिंग आहेत, अजून काही रिपोर्ट येणे बाकी आहेत, जे रिपोर्ट तसे आम्हाला प्राप्त होतील तसे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहोत. ते रिपोर्ट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओला लाईक करा आणि बघत रहा प्रबंधवी नाशिक न्यूज. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त